आज सगळीकडे भाऊबीजेचा सण साजरा होतो. ह्या दिवशी भाऊ आपल्या बहिणीला काही ना काहीतरी भेट वस्तू देत असतो. आपल्या बहिणीवरचं प्रेम व्यक्त करण्याची ती एक परंपरा आहे आणि म्हणूनच ह्या दिवसाचं निमित्त साधत पोलिसांनी आपल्या बहिणीला अनोखी भाऊबीज भेट दिली आहे. पोलिसांना ओवाळताना या बहिणींच्या आनंदाला पारावर उरला नव्हता. भाऊबीजेनिमित्त या बहिणींना पोलीस दादांनी अनोखी भेट दिली आहे. ही भेट होती चोरीला गेलेल्या दागिन्यांची. चोरीला गेलेला मुद्देमाल परत मिळणं ही तशी अशक्यप्राय गोष्ट, पण रत्नागिरी पोलिसांनी चोख कामगिरी बजावत दरोडा चोरी अशा प्रकरणातील मुद्देमाल पुन्हा मिळवून दिलाय. आपला मुद्देमाल परत मिळाल्याच्या आनंदात या महिलांनी पोलिसांचं औक्षण केलं. 2 महिन्यापूर्वी दागिने चोरीला गेलेले आणि पोलिसांनी ते महिन्याभरातच शोध लावून दिला आणि त्यांनी भरपूर सहकार्य केलं आम्हाला. 2 लाखाच्या वरती दागिने होते म्हणून मी त्यांचे आभार मानते. भाऊबीजेची मला पोलिसांकडून भेट भेटली. मंगळसूत्र किंवा जे काही स्त्रीचं धन गेलेलं असतं ते रिकवर करणं अतिशय जिकिरीचं काम असते आणि ते या ठिकाणी आम्हाला आमच्या रत्नागिरी ग्रामीण टीम आणि जयगड पोलीस टीमने क्षेत्रापणे प्रयत्न करून ते रिकवर करण्याचं काम आणि 100% रिकवर करण्याचं काम त्या चोराकडून रिकवर करण्याचं काम आमच्या टीमने केलेलं आहे. त्यामुळे अतिशय कौतुक वाटतंय आणि एक अनोख्या प्रकारची दिवाळी अनोख्या प्रकारची भाऊबीज या ठिकाणी साजरी करण्याचा जो काही आनंद हा वेगळा प्रकारचा आनंद मिळाला. चोरी आणि चेन स्नॅचिंगच्या ढिगावारी केसेस कित्येक पोलीस स्टेशनमध्ये पडून आहेत. कालांतरानं त्या निकाली काढल्या जातात, पण रत्नागिरी पोलिसांनी पूर्ण कस पणाला लावत अनेक नागरिकांचा मुद्देमाल त्यांना परत मिळवून दिलाय. त्यामुळे रत्नागिरीतल्या महिलांचा आपल्या पोलीस दादांवरचा विश्वास दुणावलाय. प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी.